सीबीआयनं रिया चक्रवर्ती हिला समन्स बजावल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्याचबरोबर रियाच्या वडिलांनाही सीबीआयकडून चौकशीसाठी समन्स बजावण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे. दरम्यान आज रिया आणि तिच्या वडिलांना चौकशीसाठी बोलावलं जाऊ शकतं. सिद्धार्थ पिठाणीची आज देखील चौकशी होऊ शकते. सलग 3 दिवस त्याची ही चौकशी होईल जर आज त्याची चौकशी करण्यात आली तर. आपण याबाबत अधिक माहिती घेऊया आमच्या प्रतिनिधी मेघा कुचिक यांच्याकडून. मेघा, सीबीआयचा आज तपासाचा 4th दिवस आहे, आज कुणाकुणाची चौकशी होऊ शकते, काय महत्त्वाची माहिती आहे आज? हिमाली, सुशांत सिंग मृत्यू प्रकरणी सीबीआयच्या चौकशीचा आज 4th दिवस आहे. गेले 3 दिवस बघितलं तर मोठमोठ्या घडामोडी घडत होत्या. आजही मोठमोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे. सुशांतचा जो फ्लॅटमेट होता सिद्धार्थ पिठाणी, त्याला गेस्ट हाऊसवर बोलावण्यात आलेलं आहे. सलग 3र्या दिवशी त्याची चौकशी सुरू झालेली आहे. याचबरोबर सुशांतची मैत्रीण रिया चक्रवर्ती आणि तिच्या वडिलांनाही समन्स बजावण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे. याचबरोबर सीबीआयची एक टीम आहे जी वॉटर स्टोन रिसॉर्ट आहे तिकडे गेलेली आहे. तिकडे सुशांत सिंग बऱ्याचदा जायचा, विशेषतः तो युरोप ट्रिप करून आला होता नोव्हेंबर 2019 नंतर. त्यानंतर तो तिथे काही दिवस राहिलेला आणि तिथे त्यांनी स्पिरिच्युअल हिलिंग वगैरे केलेलं अशी एक माहिती समोर आलेली आहे. कालही ती टीम तिकडे गेलेली होती, मात्र तिथे कोरोनामुळे कर्मचारीच नव्हते, त्यामुळे आज पुन्हा एकदा टीम तिकडे गेलेली आहे. तर गेस्ट हाऊसवरच आज पुन्हा एकदा आपल्याला घडामोडी घडताना दिसत आहेत. सिद्धार्थ पिठाने या चौकशीसाठी बोलावण्यात आलेलं आहे. कदाचित त्यांना वाटलं तर नीरज किंवा दीपेश सावंत असेल किंवा रितेश मेवानी असेल त्याचा अकाउंट, यांना पुन्हा त्यांना वाटलं तर बोलावू शकतात. याचबरोबर चावीवाला आहे त्यांना वाटलं तर त्यालाही बोलवण्याची शक्यता आहे. मात्र सर्वात महत्त्वाचं, रिया आणि तिच्या कुटुंबियांना किंवा वडिलांना आज इथे चौकशीसाठी बोलवली जाण्याची दाट शक्यता आहे आणि आजही मोठमोठ्या घडामोडी घडण्याची दाट शक्यता आहे. एकूणच सीबीआयच्या तपासाची चक्र वेगानं फिरू लागलेली आहेत आणि आज रिया चक्रवर्ती आणि तिच्या वडिलांची चौकशी केली जाऊ शकते. धन्यवाद मेघा आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल.